मागणीप्रमाणे कर्ज प्रकरण मंजूर न झाल्याने नागठाण्याच्या युवकाचा बोरगाव पोलीस ठाण्यातच आत्महत्येचा प्रयत्न, पोलीस ठाण्यातच खाल्ल्या गोळ्या, युवकाविरुद्ध बोरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बँकेने मागणीप्रमाणे कर्ज प्रकरण मंजूर न केल्याने नागठाणे येथील शेखर राजरतन कांबळे या युवकाने रविवारी दुपारी बोरगाव पोलीस ठाण्यातच गोळ्या खाऊन आत्महत्येचा प्रयत्न केला। या घटनेने एकच खळबळ उडाली। पोलिसांनी तातडीने त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले। या प्रकरणी हवालदार उत्तम गायकवाड यांनी फिर्याद दिली असून बोरगाव पोलिसांनी त्याच्याविरुद्ध आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे। शेखर कांबळे यांनी बँकेकडे कर्ज मागणी केली होती। बँकेने कर्ज न मंजूर केल्याने त्यांनी आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता। रविवारी आत्मदहनापासून परावृत्त करण्यासाठी त्यांना बोरगाव पोलीस ठाण्यात बोलावण्यात आले। यावेळी त्यांची चौकशी सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन मचले यांच्या केबिनमध्ये सुरू असतानाच अचानक कांबळे यांनी त्यांच्यासमोरच गोळ्या खाल्ल्या। त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले। अधिक तपास हवालदार सूर्यकांत पवार करीत आहेत। SP ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट कराड। आम्ही शेखर राजकुन कांबळे राणा नागठाणे यास उद्या 17-10-22 रोजी आत्मदहन करणार आहे या अनुषंगाने आम्ही पोलीस स्टेशनला चौकशीला आम्ही बोलवलो होतो। त्यांचं म्हणणं होतं की त्यांना कर्ज जास्त प्रमाणात देण्यात आलेलं नाही, बँकेच्या अधिकाऱ्यांनी त्यांना लोन कमी दिलेलं आहे असं त्यांचं म्हणणं होतं। त्यांना आम्ही सांगितलं की संबंधित बँकेशी तुम्ही संपर्क साधा किंवा त्यांच्या वरिष्ठ बँकेशी संपर्क साधा आणि आपले काय कोणते स्टँडअप योजनेतनं आहे ते लोन पास करून घ्या असं सांगितले। आत्मदहन काय करू नका असं त्यांना आम्ही प्रॉपर करण्याचा प्रयत्न केला। त्याही त्यांनी आमच्यासमोर हातामध्ये गोळ्या घेतल्या आणि गोळ्या खाण्याचा प्रयत्न केला, आत्महत्येचा प्रयत्न केलेला आहे। आज रोजी आमच्यासमोर जो आत्महत्येचा प्रयत्न झालेला आहे IPC 309 प्रमाणे गोळ्या दाखल केलेला आहे, तपास चालू आहे।